मराठीची मालिका माझ्या नवऱ्याची बायको मध्ये पुढील भागात आपण पाहणार आहात गुरुनाथ आता राधिका मसाले मध्ये जाहिरात शूट करण्यासाठी येणार आहे, पण त्यासाठी गुरुनाथने काही अटी ठेवल्यात व ते कॉन्ट्रॅक्टचं एक एक पान आणि एक एक शब्द वाचल्याशिवाय तो त्यावर सही देखील करणार नाहीये. तर सौमित्र आणि शनियाने काही गोष्टी गुरुनाथला खोट्या सांगितल्यात. ही जाहिरात टीव्हीवर दिसणार आहे, पण त्यांनी गुरुनाथला ही जाहिरात टीव्हीवर दिसणार नाही असं सांगितलं होतं. तर आणखीही काही अटी गुरुनाथने ठेवल्या होत्या. आता या कॉन्ट्रॅक्ट पेपर मध्ये गुरुनाथला जर काही काळबेर आढळलं तर तो ते शूट सोडून जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे राधिका आणि शनया फारच घाबरलेत. तर दुसरीकडे गुरुनाथ मायाशी खोट बोलून राधिका मसालेच्या ऑफिस मध्ये जाहिरात शूट करण्यासाठी आलाय. तर आपण कामानिमित्त नागपूरला चाललोय असं त्याने मायाला सांगितलं होतं, पण मायाला गुरुनाथवर संशय येतोय, त्यामुळे मीही तुझ्या सोबत येते असं माया गुरुनाथला म्हणत होती. पण गुरुनाथने नेहमीप्रमाणे उडवा उडवीची उत्तर देत तिला नेणं टाळलंय. तेव्हा आता मायाला खरं समजल्यावर तिची काय प्रतिक्रिया असेल? तर गुरुनाथ ते कॉन्ट्रॅक्ट पेपर साइन करणार का हे सगळं येणाऱ्या भागातच समजेल. मराठी मालिकांच्या अशाच अपडेटसाठी दिल्ली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंदवा.